या संदर्भातलं जे काय आहे त्याचं नियोजन सांगतो ना सर. एक मिनिट ओळख करून द्यायची सर, देतो ना एकच मिनिट. तुम्ही मला एक मिनिट दिला तर बोलतो. तर त्या संदर्भात बाळासाहेबांनी जे काय तुमच्या समोर निरोप पाठवला तो आम्ही दिलेला आहे. या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव आणि प्रवक्ते पुण्याचे प्रभारी आदरणीय सचिन माळी साहेब या ठिकाणी आलेले. त्याचबरोबर सत्यशोधक ओबीसी महासंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय शंकररावजी लिंगे साहेब या ठिकाणी आलेले. वंचितचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र कार्यकारिणीचे. वंचितचे नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष सन्माननीय मुनवर कुरशी साहेब या ठिकाणी आलेले. आणि मी संतोष शंकर, वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता, आम्ही चौघजण या ठिकाणी आपल्या समोर आहोत. मी आदरणीय सचिन माळीना विनंती करतो की या प्रेस संदर्भातली प्रस्तावना त्यांनी करावी. सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला यायला वेळ झाला, पण या ठिकाणी मला हे सांगावं लागेल की ही जी प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवली होती त्यावेळेला महाराष्ट्रात ज्या काही काल घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडलेल्या नव्हत्या. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली 15 सप्टेंबरला जो आरणमध्ये जिथं संत सावतामाळ्यांची समाधी आहे तर त्या ठिकाणी 15 सप्टेंबरला 50,000 माळी समाज जमा होणार आहे. आणि माळी समाजाची राजकीय वाटचाल सत्तेमध्ये सामील होण्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून किती सीट मिळणार माळी समाजाला त्याची घोषणा त्या ठिकाणी बाळासाहेब करणार आहेत. आणि त्या संदर्भामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही बोलवलेली होती, पण काल इम्तियाज जलील यांनी जे काही एक प्रेस नोट काढली आणि ती प्रेस नोट काढून व्हायरल केली आणि परस्पर काही गोष्टी सगळ्या समोर आल्या, त्यानंतर मात्र वातावरण बदललं आणि त्यामुळे आजची प्रेस केवळ आपल्याला माळी समाजाच्या विषयावर घ्यावी लागत आहे. तरीही तुम्हाला आमच्या वतीनं पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका आता आम्ही जी घेतलेली आहे ती भूमिका अशी आहे की इम्तियाज जलील यांनी त्यांच्या प्रेस नोट जी काही प्रेस नोट काढलेली आहे, प्रेस रिलीज काढलेलं आहे ते त्यांच्या लेटर हेडवर काढलेलं आहे, ते MIM लेटर हेडवर काढलेलं नाही. त्यामुळं जोपर्यंत ओबीसी साहेब स्वतः भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आम्ही असं समजतो की वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांची आघाडी कायम आहे. ती आतापर्यंत आम्ही ती कायम आहे असं समजतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इम्तियाज जलील यांनी स्वतः ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत त्या भूमिकेचा आम्ही विचार ह्यासाठी करत नाही, कारण दोन्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यामध्ये युती बनण्यापासूनची लोकसभेच्या इलेक्शनची आणि विधानसभेची रणनीती ठरलेली होती. स्वतः MIM कडून 17 जागेचा प्रस्ताव असताना ओबीसी साहेबांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या 17 जागा लढवणार असा प्रस्ताव जागेनुसार बाळासाहेबांना दिलेला होता आणि तो प्रस्ताव असताना इम्तियाज जलील यांनी स्वतः 100 सीट मागितल्या. हा या ठिकाणी ओबीसी साहेब आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येच एक वेगळ्या प्रकारचं वादंग किंवा त्यांच्यामध्येच एक आंतरविरोध दिसून यायला लागलेला आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी असा स्टँड घेतला की आम्ही ओबीसी साहेबांशी बोलणार, आम्ही इम्तियाज जलील यांच्याशी बोलणार नाही. आता या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट सांगावी लागेल की वंचित बहुजन आघाडीची सगळी भूमिका आणि मांडणी जी झालेली आहे तर त्याच्या पाठीमागं सगळ्या जाती समुदायांना, वंचितांना, शोषितांना, पीडितांना, अल्पसंख्याकांना त्यांच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची पहिल्यापासून झालेली आहे. सत्ता वंचितांना सत्ता मिळण्यासाठी त्या पद्धतीनं संख्येच्या आधारावर सत्तेतला वाटा दिला पाहिजे, ही भूमिका घेऊन वंचित आघाडी पुढे उभा राहिली. आता मुस्लिमांची महाराष्ट्रातली लोकसंख्या किती टक्के आहे? 12% जास्त नाही. 288 तुम्ही 12% भागा आणि किती आकडा येतो ते बघा. तर त्यामुळं इम्तियाज जलील यांनी 25.25 जागा मागून युतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा दरार किंवा युतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची फूट पडण्याचं वातावरण किंवा संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही अधिकृतपणे नंतर मांडणी करणार आहोत. पण आता या घडीला तुम्हाला एवढंच आम्ही सांगतोय की बाळासाहेबांचं लक्ष, पूर्ण पक्षाचं लक्ष हे ओबीसी साहेब काही भूमिका घेत आहेत याकडे आहे आणि त्यांची भूमिका आल्यानंतर अधिकृतरित्या त्या भूमिकेवर आम्ही आमचा स्टँड जाहीर करणार आहोत. तर हा या ठिकाणी आताच्या पुरता आम्ही जो काही स्टँड घेतलाय तो मांडतोय. काल आमचे जे प्रवक्ते आहेत सिद्धार्थ मोकळे असतील किंवा फारुक अहमद असतील यांनी सुद्धा काल मीडियावर जे काही बाहेर दिलेले आहेत किंवा डिबेट्समध्ये भाग घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की आमची युती अजून तुटलेली आहे असं आम्ही मानायला तयार नाही आहोत. आम्ही ओबीसी साहेब जेव्हा बोलतील तेव्हाच आम्ही असं समजू की युती तुटली. त्यांचा 17 जागेचा प्रस्ताव होता, बाळासाहेब त्या 17 जागेच्या बाबतीमध्ये चर्चा करत होते आणि हे करत असताना इम्तियाज जलील 100 सीट 74 सीट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेस रिलीज करत राहिले आणि त्यातून संभ्रम तयार झाला आणि हे वातावरण निर्माण झालं. आता सुद्धा त्यांनी जे काही
युती तुटली म्हणून जे काही घोषणा केलेली आहे ती त्यांनी स्वतःच्या लेटर हेडवर केलेली आहे, एमआयच्या लेटर हेडवर केलेलं नाही. आणि आम्हाला लोकसभेपासून आतापर्यंतचा जो प्रवास दिसतो इम्तियाज जलील यांचा, ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येच जणू काही फूट झालेली आहे काय किंवा त्यांच्यामध्येच काही वादंग निर्माण झालेलं आहे काय अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि त्यामुळं एमआयमध्येच आता संशयाचं वातावरण आहे आणि ते लवकरच मला वाटतं की दूर होईल आणि ओवेसी साहेब योग्य अशा प्रकारची भूमिका घेतील. आम्ही या प्रेसच्या माध्यमातून एमआयएमच्या ओवेसी साहेबांच्या प्रेस चित्रपट बघतोय, पण इम्तियाज जलील यांना आम्ही विनंती या ठिकाणी करतोय की सगळे शोषित आणि अल्पसंख्याक एकत्र येत असताना, वंचित बहुजन आणि मुसलमान यांची एकता होत असताना, मुसलमानांचं संरक्षण कवच स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी काढून घेतलं जाऊ नये ह्याची त्यांनी खबरदारी घ्यावी. आज असं होतं की बाळासाहेबांनी औरंगाबादच्या सभेत सांगितलं होतं, प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की इथून पुढे जर या महाराष्ट्रात आणि देशात जर दंगलगुडी करण्याचा प्रयत्न केला, फसाद करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पहिल्यांदा त्यांचा सामना धनगरांशी, माळीसाळी, तेली, तांबोळी, अठरा पगड, ओबीसींशी करावं लागेल आणि मग ते मुसलमानांच्या पर्यंत पोहोचतील. आज असं झालेलं आहे की ही एक ऑर्गॅनिक अशा प्रकारची फ्रेंडशिप, एक ऑर्गॅनिक प्रकारचं एक एकता निर्माण झालेली असताना स्वतःच्या काही महत्वाकांक्षा घेऊन जर इम्तियाज जलील अशा पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर हे ओवेसी साहेब सुद्धा मला वाटतं की सहन करणार नाहीत. आणि मुसलमानांना या महाराष्ट्रामध्ये जे काही बाळासाहेबांचं, वंचित बहुजन आघाडीचं, अठरा पगड जातीचं जे काही संरक्षण मिळालेलं आहे, हे संरक्षण कवच कायम ठेवण्याचं काम हे एमआयएम करेल अशा प्रकारची आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. आणि मला असं वाटतं की आज आपण ज्या प्रेससाठी जमलोय, माळी समाजाच्या, बघा ही राजकीय घडामोड आहे पण माळी समाज हा सत्ता वंचित समाज आहे आणि माळी समाजाच्या, सत्ता वंचित समाजाला आता कुठं आम्ही 50 जागेची माळी समाजाला मागणी केलेली आहे, तर ह्या मोठ्या राजकीय संघर्षामध्ये माळी समाजाचा बळी जाऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही माळी समाजाच्या आजची जी काही भूमिका आहे ते शंकरराव लिंगे साहेब मांडणार आहेत, तर ती मी तुम्ही ऐकून घ्यावी आणि त्याला तुम्ही प्रसिद्धी द्यावी. फक्त त्याला जोडून प्रश्न उत्तरानंतर विचारा. नाही, फक्त दोन आता जो तुम्ही विषय बोलले तो घेऊ चाललो. ज्या ठिकाणी मागच्या वेळेस लीडिंग मिळाले किंवा ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या जागाही तू सोडल्या जात नाही असं त्यांचा मुख्यतः आक्षेप आहे. दुसरं, महाराष्ट्रातले जे मुस्लिम आहेत ते एमआयएमला मतं देत नाहीयेत असा एक आंबेडकरांचा आरोप आहे, त्याच्यामुळे ते जास्त जागा सोडत नाहीये. तर त्याबाबत नेमकं काय? याच्याबाबत आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आणि असुद्दीन ओवेसी साहेब यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू होतं, ते चालू राहील आणि ते योग्य असा मार्ग त्यातून काढतील. 17 जागेची मागणी असताना इम्तियाज जलील यांनी 100 जागेचं पिल्लू सोडण्याचं कारण नव्हतं हे आम्ही परत परत सांगतोय. आणि हा सगळा अधिकार सीटच्या बाबतीमध्ये हा पक्षानं बाळासाहेब आंबेडकरांना दिलेला आहे आणि ओबीसी साहेब त्या बाबतीमध्ये सकारात्मक पहिल्यापासून होते आणि आजही असतील अशा पद्धतीची आमची अपेक्षा. यापूर्वी एक गोष्ट झाली होती की लोकसभेच्या काळामध्ये मुस्लिम समाजाला वाटलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपीला टक्कर देऊन थांबू शकेल, पण काँग्रेस राष्ट्रवादीमधून एवढं मोठ्या पद्धतीने आउटगोईंग सुरू झालं आणि बीजेपीत सहभागी झाल्यामुळे आता मुस्लिम समाजाला वाटतंय की वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत, आम्ही त्यांच्या सोबत असू शकतो. त्यामुळे बऱ्यापैकी मोठा बदल झाला, साहेबांच्या खूप वेगळ्या पद्धतीच्या बैठका झालेल्या आहेत आणि आता एमआयएमचे अनेक मोठे मोठे पदाधिकारी महाराष्ट्रातले साहेबांशी चर्चा करत आहेत आणि कदाचित 1-2 दिवसात तुम्हाला या गोष्टीतल्या काही न्यूज साहेबांच्या वतीनं अधिकृतरित्या या ठिकाणी माहीत पडतील की एमआयएमचा एक मोठा वर्ग दलित मुस्लिम युती किंवा बहुजनांची युती एकत्र राहावी याच्यासाठी प्रयत्न करतो. आपली जेव्हा क्वेश्चन किया की मुस्लिम समाज ने महाराष्ट्र इसमें क्या हो गया था कि उलमाओं ने ऐसा सोचा था कि बीजेपी को रोकने के लिए जो भी पक्ष आगे आएगा, सेकंड नंबर पे रहेगा, उसको मुस्लिम ने मदद करना चाहिए, ऐसा एक भूमिका उलमाओं की तरफ से आई थी. ये वजह से जहां भी, मतलब जहां पर सेकंड पोजीशन पे अगर जो भी पॉलिटिकल पार्टी रहेगा तो उसको मदद करने का काम मुस्लिम समाज ने किया था, लेकिन आज वो भूमिका नहीं है. आज पूरे सब मुस्लिम समाज, ये सब लोग विचार कर रहे हैं कि हमको जो कम्युनिकेशन, जैसा अभी माणी साहब ने बताया, वो कम्युनिकेशन अगर आगे चलेगा तो ये दोनों समाज के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत फायदे का रहेगा. इसके लिए उस पे भूमिका पे हम लोग का काम शुरू है और एमआईएम के जो बहुत सारे पदाधिकारी जो माणी साहब से अभी मिलके उनसे बात कर रहे हैं तो उससे भी एक बहुत अच्छा रिजल्ट आपको 1-2 दिन में सुनने को मिलेगा.